मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे ह्याला जर उपदय मिळत नसेल खासदारकीची तर विधानसभेला एकमेकांच्या उरावर बसते हा एक टेलर आहे. मला वाटतं विनायक राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळत आहे ते पर्यंत पाहावं. दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो किंवा शिल्लक असलेली बोट आपल्याकडे असतात याचं त्यांनी भान ठेवावं. मोठं बोल पण वेटून बोल हे किती दिवस बोलणार आहेत मला सांगा. विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार आदर आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिली स्टम आहे त्याच्यावरती अन्याय नका करू मी सांगणारा हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे. हा माणूस प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे. पण एकच विनायक राऊत मी सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो 2 तास आमच्या दोघांची चर्चा झाली. तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही. एकनाथ शिंदेच्या मुलाला तर मुळीच नाही त्याला मुद्दाम सांगतो. एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तर मी राजकारणात आणि होतो मी त्याला आव्हान देतोय. उगाच खोटं बोल पण वेटून बोल आणि लोकांना जे आपण सांगतोय तुम्ही जबाबदार नागरिक आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं ना. मला एक सांगा विनायक रावजी 40 आमदार 10 खासदार उद्धव ठाकरे का सोडून जातात. योगेश दादा ते कसा अन्याय होत होता ते आपण डोळ्याने पाहिलंच ना. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला ती कल्पना आहे पण आपण कोण त्यावेळेला ऐकलं नाही. आणि म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना त्यांनीच पक्ष बुडवला त्यांचा पक्ष बुडवला. आपण आपली काळजी घ्या. भविष्यात उद्धवजींसोबत काय होणार नाही एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब रात्री गपचूप बॅगा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील कोण घाणार नाही शिल्लक हे लिहून ठेवा आज. तेव्हा काळजी तुमची घ्या स्वतःची एकनाथ शिंदे मुलाची नको. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवारी अद्याप डिक्लेअर झालेली नाही. भाजप पण दावा करते सामंत साहेब पण दावा करतो काय करतो. मला वाटतं याबाबत लवकरच योग्य तो निर्णय होईल. दावा सगळेजण करतील प्रत्येकाला अधिकार आहे दावा करण्याचा पण पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असतो. भाजपला दिली तर भाजपचा काम करणार जनसमाजांच्या भावना दिली असं काम करणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.